मागील वर्षी संपूर्ण महाराष्ट्रात पाण्यासाठी गाजलेले व सोशल मीडिया तसेच प्रसार माध्यमांनी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाके देवगाव ग्रामपंचायत पैकी बरड्याची वाडी या गावातील महिलांची पिण्याच्या पाण्यासाठी होणारी वणवण व धडपड ही देखील सुस्तावलेल्या गेंड्याच्या कातडीच्या अधिकाऱ्यांना दिसली नाही. त्यांचा नाकर्तेपणा हा संपूर्ण महाराष्ट्र चव्हाट्यावर आणला होता, तरीही अजूनही या अधिकाऱ्यांना जाग आलेली नाही. त्यामुळे या गावातील महिलांनी श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून नाशिक येथील जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बरड्याची वाडी या लोकसंख्या 600 असून त्या ठिकाणी एकच विहीर आहे. ती विहीर मार्च एप्रिलमध्ये पूर्णपणे कोरडी पडते, त्यामुळे या वाडीतील लोकांना पाणी भीषण टंचाईला सामोरे जावे लागते. महिलांना हंडाभर पाण्यासाठी रात्रभर विहिरीवर जागावे लागते. या वाडीला पाणी पुरवठा योजना मिळावी म्हणून आम्ही गेल्या 3 वर्षापासून शासनाकडे मागणी करतो, मात्र आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जाते. मागील वर्षी पाणी भरत असताना याच विहिरीत एक महिला पडली होती, सुदैवाने तिला काही झाले नाही. वैतरणा धरणाचे पाणी 150 किलोमीटर अंतरावर मुंबईला जाते, मात्र या वाडीला हंडाभर पाणी मिळत नाही. धरणातून पाणी पुरवठा करावा अशी मागणी आम्ही अनेक दिवसापासून करतो, मात्र पाणी दिले जात नाही. या वाडीतल्या लोकांनी विधानसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता, त्यावेळी गट विकास अधिकारी, मंडळ अधिकारी व इतर सर्व विभागाचे अधिकारी या गावात येऊन लोकांना विनंती केली की तुमची योजना तयार करून मंजूर करू असे आश्वासन दिले होते, मात्र त्यानंतर एकही अधिकारी वाडीला आला नाही. आम्ही जुलै 2019 पासून गट विकास अधिकारी, ग्राम सेवक यांच्याकडे सतत पाठपुरावा करत होतो, मात्र काहीही कार्यवाही केली नाही. म्हणून आम्ही आज आपणा शिष्टमंडळाने येऊन पाणी टंचाईबाबत निवेदन देत आहोत. तरी आपण आमच्या या मागणीकडे गांभीर्याने लक्ष देऊन योजना मंजूर करून या वाडीची पाणी टंचाई दूर करावी. तसेच त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अशाच प्रकारे अनेक आदिवासी पाडे आहेत की त्या ठिकाणी पाणी नाही, 3 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर जाऊन पाणी आणावे लागते. आम्ही आज आपणास या निवेदनाद्वारे मागणी करतो की त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पाणी टंचाईबाबत तात्काळ उपाययोजना करून पाणी टंचाई दूर करावी ही विनंती. दरम्यान आता तरी या झोपेचं सोंग घेतलेल्या अधिकाऱ्यांना जाग आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे. या निवेदनावर तुळसाबाई नाना पारदे, मनीषा विष्णू पारदे, सुनीता सोमनाथ पारदे, लक्ष्मी हरी पारदे, भीमाबाई हरी पारदे, जिजाबाई रावजी पारदे, शेवंताबाई बाबूराव बांगरे, राईबाई गोविंद पारदे, मंजुळा रामदास शिंदे, लीला पारदे, आशा पारदे, मंगला मेंगाळ आदींच्या सह्या आहेत. प्रबंध भूमीसाठी किशोर देहाडे, इगतपुरी. याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधभूमी चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त